आता आपण बुद्धिमत्ता या विषयातील तंतोतंत जुळणारी आकृती यातील उदाहरण नंबर 2 आपण इथं आता सोडून पाहणार आहोत बरं का. आपल्या नियमाप्रमाणे आपण काय करायचंय, प्रश्न आकृतीचं आधी बारकाईने निरीक्षण करायचंय. केलंय का? बघा याच्यामध्ये काय निरीक्षण करायला, तर हा ट्रँगल आहे का नाही, आणि त्या ट्रँगलमध्ये भरीव गोल आहे. आता हाच प्रकार आपण या उत्तर आकृत्यांमध्ये शोधणार आहोत. इथं ट्रँगल आहे एक नंबरला, परंतु त्याच्यामध्ये गोल कुठलाही नाही, म्हणजेच ही आकृती आपली जुळणार नाही. म्हणून आपण इथं पर्याय क्रमांक 1 चुकीची खूण देणार किंवा त्याचा विचार करणार नाही. इथं 2 ऑप्शनमध्ये त्रिकोणही आहे, भरीव गोल पण आहे, हा प्रकार इथं जुळतोय. 3 आकृतीमध्ये त्रिकोण आहे, गोल आहे, परंतु तो आहे पोकळ, त्याच्यामुळं हा ऑप्शन जुळणार नाही, त्याच्यामुळं आपण इथं देणार चुकीची खूण. 2 आपले गेलेले आहेत. आता 4 ऑप्शनमध्ये सुद्धा ट्रँगलही आहे आणि भरीव गोल आहे, त्याच्यामुळे या ऑप्शनचा विचार आपल्याला करावा लागणार. आता बघा, सर्वात प्रथम आपण काय करू, ऑप्शन नंबर 2 विचार करू. याच्यामध्ये अजून काय आहे, वरती जाणारा एक बाण आहे आणि उजव्या बाजूला जाणारा अर्धाच बाण इथं दिलेला आहे आपला इथं, है की नाही. मग बघा 2 ऑप्शनमध्ये वरती जाणाराही बाण आहे आणि उजव्या बाजूला जाणारा सुद्धा अर्धा बाण इथं आहे. तरी पण आपण काय करू, चौथा सुद्धा ऑप्शन चेक करून बघू. चौथ्या ऑप्शनमध्ये बाण वरती जाणारा नसून खाली येणारा आहे, बघा इथं उलटा बाण दिला आहे की नाही, त्याच्यामुळं हा ऑप्शन आपला होणार नाही आणि म्हणून आपण याला सुद्धा चुकीची खूण देणार, म्हणजे या तिन्हीचा सुद्धा विचार आपण करणार नाही आहोत. तरी आपण काय करू, आता टॅली करून बघू खरोखरच 2 ऑप्शन बरोबर आहे का. बघा प्रश्न आकृतीमध्ये असणारा ट्रँगल आणि त्याच्यामध्ये असणारा भरीव गोल, इथं सुद्धा उत्तर आकृतीमध्ये ट्रँगलही आहे आणि भरीव गोल सुद्धा आहे. इथं प्रश्न आकृतीमध्ये वरती जाणारा बाण आहे, उत्तर आकृतीमध्ये सुद्धा वरती जाणारा बाण आहे. प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूला अर्धा बाण दाखवलाय, उत्तर आकृतीमध्ये सुद्धा उजव्या बाजूला अर्धा बाण दाखवलाय, म्हणजेच हा जो 2 ऑप्शन आहे तर तो आहे आपला करेक्ट आन्सर किंवा करेक्ट ऑप्शन. आणि म्हणून मग आपण आता इथं काय करणार आहोत, तर 2 जो गोल आहे तर तो आपण रंगवणार आहोत, तो आपण काळा करणार आहोत. अशा पद्धतीनं आपण जर बारकाईनं निरीक्षण केलं प्रश्न आकृतीचं, तर उत्तर आकृतीमध्ये असणारी योग्य आकृती आपल्याला नक्कीच मिळेल.